विद्यार्थी मित्रांनो, आपण उत्पादक क्षेत्रामधील अन्न हा घटक पाहत होतो। तर आपण वनस्पतीपासून मिळणारे अन्न आतापर्यंत अभ्यासलेले आहे। आता आपल्याला यापुढील जे मत्स्य व्यवसाय आहे त्याविषयीची माहिती आपल्याला पाहिजे आहे। तर जे मासे असतात त्या माशांचे तीन प्रकार पडतात। पहिले जे असतात ते खाऱ्या पाण्यातील मासे, दुसरा जो प्रकार आहे तो गोड्या पाण्यातील मासे, आणि तिसरा जो प्रकार आहे तो निमखाऱ्या पाण्यातील मासे। सरंगा व सुरमई हे खाऱ्या पाण्यातील मासे आहे। कटला, मरळ आणि रोहू हे गोड्या पाण्यातील मासे आहे। चनोस आणि मुलेट हे निमखाऱ्या पाण्यातील मासे आहेत।